नमस्कार, मी शिवानी सांगते। रोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा News99। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो। चंद्रकांत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। चंद्रकांत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। भारतीय जनता पार्टीचा जय असो। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या सारख्या मेंदूचा व त्या प्रवृत्तीचा भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दात धिक्कार करत आहे। खरं तर सत्ताकारणात समाजकारण जास्त व राजकारण कमी अशी पद्धत असती, मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या या शासनात माननीय आमदार एकनाथजी शिंदे व देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भ्रष्टाचार मुक्त व अत्यंत गतिमान शासन कार्यरत आहे। कोणताही मुद्दा मिळत नसल्यामुळे अत्यंत विमनस्क व विस्कटलेल्या मानसिक स्थितीत विरोधी पक्ष गेलेला आहे। कोणताच मुद्दा मिळत नसल्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत असलेल्या मंत्र्यांवर अशी हीन दर्जाची कृती करण्याची बुद्धी ही त्यांची भ्रष्टतेकडे चाललेली दिसून येते। या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। माननीय चंद्रकांत दादा पाटील हे चळवळीतनं घडलेले कार्यकर्ते असून ते आता नेतृत्वाच्या पदापर्यंत पोहोचलेले असल्या कुठल्याही फालतू कृतीमुळं त्यांच्या कोणत्याही आत्मविश्वास व पुढच्या कार्यक्रमात बदल होणार नाही हे त्यांनी कृतीनं दाखवून दिलं आहे। दादा हे आमच्या सर्वांचे आदर्श व प्रेरणास्थान आहेत आणि दादांच्या एकूण सर्व पुढच्या वाटचालीत आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून दादांच्या बरोबर आहोत। इथून पुढं भारतीय जनता पार्टी अधिक चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहून ह्या एकूण विकृत मनोप्रवृत्तीला आपल्या कामानं उत्तर देईल हे या निमित्तानं आम्ही सांगतो। आणि ह्या अत्यंत हीन व दर्जाहीन प्रवृत्तीचा तीव्र शब्दात धिक्कार करतो। अपमान झाला तरी पण भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरला नाही, नेत्याचा अपमान झाला तर भारतीय पक्ष रस्त्यावर उतरतो। मुळात असं आहे की महापुरुष मोठे का नेते मोठे, भारतीय जनता पार्टी ही भारतीय मूल्य व सर्व महापुरुषांच्या विचारानं कार्यरत असलेला राजकीय पक्ष आहे। राजकारणासाठी केले गेलेल्या बातम्या आणखीन घडलेले मात्र शारीरिक इजा पोचेल। दादांचं वय, दादांचं असलेलं काम पाहता झालेली कृती ही अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचं कोणत्याही पद्धतीनं समर्थन करता येणार नाही, यासाठी आजचा हा निषेध मोर्चा व निषेध या ठिकाणी आंदोलन हे भारतीय जनता पार्टीनं पुकारले। चंद्रकांत दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे।